अपघात टाळण्यासाठी शासनाकडून विविध पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु शासनाची वाहनेच शासनाच्या आदेशांना कशी केराची टोपली दाखवतात आणि अनेकांचा जीव कसा धोक्यात घालतात याचा हा जिवंत पुरावाच आज आम्ही दाखवत आहोत. मुजोर बनलेल्या अशोक माने यांसारख्या वाहन चालकांवर वेळीच कारवाई झाली नाही तर पुण्यापेक्षाही भयंकर घटना घडू शकते अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. दिनांक 26 जुलै रोजी पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावाच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने ही एसटी बस चालली होती. चालकाने अचानक रस्ता दुभाजक ओलांडून मागे पुढे न पाहता एसटी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली. भरधाव वेगात समोरच्या दिशेने येत असलेल्या एसटीला पाहून अनेक वाहन चालकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. अनेकांनी आपली वाहने कशीबशी बाजूने घेऊन होणाऱ्या अपघातातून आपला बचाव केला. हा प्रकार घडत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटी चालकाकडून हा काय प्रकार चाललाय हे विचारण्याकरता त्या एसटीचा दुचाकीवर पाठलाग सुरू केला आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केले. परंतु आपल्या वाहनामागे कुणीतरी येते हे पाहून एसटी चालकाने वेग वाढवून आणखीन जोरात एसटी पळवण्यास सुरुवात केली आणि थोड्या वेळाने तो दिसेनासा झाला. जर शासनाची वाहनेच असे वाहतुकीचे नियम मोडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल अनेकांनी यावेळी विचारला. अशा मुजोर बनलेल्या अशोक माने यासारख्या वाहन चालकांवर वेळीच कारवाई झाली नाही तर पुण्यापेक्षाही भयंकर घटना या भागात घडू शकते अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली. प्रतिनिधी अब्बास शेख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, दौंड.